एसटी महामंडळाच्या तिवसा बसस्थानकातील चार बस मधून चोरट्याने डिझेल चोरल्याची घटना उघडकीस आली आहे। रात्रीला मुक्कामी असणाऱ्या चार एसटी बसच्या डिझेल टँक मधून तब्बल 617 लिटर डिझेल चोरट्याने पळवलं। तिवसा बसस्थानकावर नियोजित रात्रीच्या वेळी चांदूर रेल्वे मोर्शी चांदूर बाजार या आगाराच्या चार एसटी बसेस मुक्कामी राहतात। 24 डिसेंबरला मुक्कामी असलेल्या बसचे चालक आणि वाहक कडाक्याच्या थंडीमुळे महामंडळाच्या रेस्ट रूम मध्ये झोपले होते। तो तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून चोरट्याने डिझेलची चोरी केली आहे। अज्ञात चोरट्यांनी एसटीच्या डिझेल टँकच्या कड्या तोडून चारही गाड्यांमधील 46,311 रुपये किमतीचे 617 लिटर डिझेल चोरून नेलं आणि आता पोलीस या अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत। पुढच्या बातमी